नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605225334 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC असेल, बँकिंग असेल, UPSC असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लास 3 एक्झाम असतील, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, भारतातील इंग्रजांचा विजय। भारतामध्ये इंग्रजांनी कसे कसे कोणकोणते राज्य कसे कसे जिंकत गेले हे आपण आज काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही बघितलं तर हा आपला भारताचा ॲव्हरेज नकाशा आहे मित्रांनो, हा ॲव्हरेज भारताचा काय आहे, नकाशा आहे। औरंगजेबनंतर भारतामध्ये 3 महत्त्वाच्या सत्ता उदयास आल्या। एक साम्राज्य होतं बंगालचं साम्राज्य, बंगालचा नवाब। एक काय होते, बंगालचा नवाब होते। एका बाजूला खाली होते निजाम, खाली कोण होते, निजाम होते। आणि निजामांच्या वरती बघाल तर तुम्हाला हैदर अली होता। मैसूर राज्य होतं, कोणतं राज्य होतं, मैसूर होतं। आणि मैसूरच्या वरती तुम्ही बघाल तर मराठे होते, आणि मराठ्यांच्या वरती शीख साम्राज्य होतं। असे 3 ते 4 महत्त्वाचे साम्राज्य औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतामध्ये महत्त्वाचे उदयास आली। छोटी मोठी पण उदयास आली, पण ही सर्वात स्ट्रॉंग होती, महत्त्वाची होती। कोणकोणती होती, एक बंगाल साम्राज्य होतं, या बंगालचा राजा होता, बरोबर आहे। दुसरं आहे निजाम, बरोबर आहे, निजाम राज्य होतं। मात्र निजामांनी इंग्रजांबरोबर युद्ध केलं नाही, तर निजामांनी आत्मसमर्पण केलं, आणि इंग्रज निजामांचे संबंध चांगले होते, स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ते चांगले होते। म्हणून हैदराबाद भारतामध्ये येण्यास काय नव्हतं, तयार नव्हतं। मैसूर बरोबर मग पहिल्यांदा इंग्रजांनी बंगाल संपवलं। पहिले काय संपवलं, बंगाल नंतरून कशावर गेले, मैसूरवर, आणि मैसूर नंतर मराठे, आणि शेवटी शीख। अशा पद्धतीने इंग्रजांनी एक एक राजांना काय केलं, संपवलं। सर्वात पहिले काय संपवलं मित्रांनो, बंगाल राज्य संपवलं। काय संपवलं, बंगाल संपवलं। त्याच्यानंतर कोणतं राज्य संपवलं, मैसूर राज्य संपवलं। त्याच्यानंतर मराठे, बरोबर आहे, मराठ्यांना हरवलं, आणि शेवटी शिखांना हरवलं। अशा पद्धतीने इंग्रजांनी 4 भारतातील महत्त्वाच्या सत्ता हरून संपूर्ण भारत काबीज इंग्रजांनी केला। तर मग त्याच्यामध्ये आज आपण शिकायचं आहे, इंग्रजांनी बंगाल कसं जिंकलं। आज या व्हिडिओमध्ये आपल्याला हा पॉईंट काय करायचा आहे मित्रांनो, डिस्कस करायचा आहे। सो नाव द नेक्स्ट, बघा भारतामध्ये प्रमुख्याने 2 मतप्रवाह होते। इतिहासकारांमध्ये किती मतप्रवाह आहेत, 2 मतप्रवाह आहेत। पहिला मतप्रवाह काय सांगतो की प्रथम व्यापार आणि नंतर राज्यकारभार असा त्यांना आदेश होता। कोणाला, ईस्ट इंडिया कंपनीला किंवा इंग्रजांना काय अधिक आदेश होता, इंग्लंडच्या राणीकडनं, या इंग्लंडच्या जे थिंक टँक असेल, हां थिंक टँककडनं काय आदेश होता की प्रथम व्यापार करण्यासाठी जा आणि नंतर हळूहळू काय करा, राज्यकारभार करण्यास काय करा, सुरुवात करा, असा त्यांची एक योजना होती। कोणाची, इंग्रजांची, ठीक आहे। असा एक पहिला मुद्दा होता, पहिले मतप्रवाह असे आहेत। काही लोक असे मानतात की इंग्रज पूर्ण प्लॅनिंगनिशी आले होते, पहिले व्यापार आणि नंतर राज्यकारभार करायचं हे पूर्ण प्लॅनिंग त्यांची होती। आणि दुसरा मतप्रवाह काय सांगतो मित्रांनो, की फक्त व्यापार हाच उद्देश होता, ठीक आहे, राज्यकारभार हा उद्देश नव्हता। त्यांचा महत्त्वाचा उद्देश काय होता, व्यापार हाच उद्देश होता, राज्यकारभार हा उद्देश नव्हता। मात्र परिस्थितीमुळे, नंतरून वेगळ्या परिस्थितीमुळे राज्यकारभार त्यांना करावा लागला। व्यापारावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला राज्यकारभारावर नियंत्रण ठेवावं लागेल। म्हणून त्यांनी, इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता आपल्या ताब्यात घेण्यास काय केली, सुरुवात केली। अशा महत्त्वाच्या 2 मतप्रवाह इतिहासकारांमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतात। सो आज बंगाल कसा जिंकला हे डिस्कस करू मित्रांनो। बंगाल जिंकण्यासाठी इंग्रजांना महत्त्वाची 2 युद्ध करावी लागली आहेत। एक आहे प्लासीचं युद्ध आणि दुसरं आहे बक्सारचं युद्ध। बक्सारचं युद्ध आहे। तर मग प्लासीचं युद्ध बघा, प्लासीचं युद्ध केव्हा झालेलं आहे, 23 जून 1757। इतिहासमध्ये लक्षात ठेवणं सोपं आहे, अतिशय सोपं आहे। पहिलं युद्ध इंग्रजांनी केव्हा केलं, 23 जून 1757, आणि पुढचा 1857 उठाव, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली, बरोबर आहे। इंग्रजांनी पहिलं राज्य जिंकायला सुरुवात केलं, आणि शेवटचा उठाव, पहिला उठाव 1857, ठीक आहे। 100 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण भारत काय केला, जिंकून काढला। पहिला उद्देश प्लासीचं युद्ध, कोणतं युद्ध, प्लासीचं युद्ध केव्हा घडलं मित्रांनो, 23 जून 1757 रोजी घडलं, ठीक आहे। बघा सोपं आहे, 1757 प्लासीचं युद्ध, त्याच्यानंतर 100 वर्षानंतर 1857 उठाव, त्याच्यानंतर 90 वर्षानंतर 1947 भारताला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं। आय होप तुम्हाला इथपर्यंत समजत असेल। मग 23 जून 1757 प्लासीचं युद्ध घडलं। या गावाचं नाव प्लासी नाही आहे मित्रांनो, या गावाचं नाव पलासी आहे। गावाचं नाव काय मित्रांनो, पलासी आहे। मात्र इंग्रजांना इथे हे युद्ध घडलं होतं, पहिलं युद्ध, म्हणून या गावाला पलासी हे गावाचं ओरिजिनल नाव आहे। काय गावाचं नाव, पलासी आहे। मात्र इंग्रजांना याचा उच्चार करता आला नव्हता, या गावाचा, पलासी गावाचा,
या प्लास यांना त्याचं प्रोनाउन्सिएशन करता आलं नव्हतं इंग्रजांना, म्हणून त्यांनी प्लासी या गावाला काय म्हटलं, उच्चार काय केला त्यांनी, प्लासी. काय केलं? प्लासी केलं. म्हणून आपण आज इतिहासामध्ये काय नावाने ओळखतो याला? प्लासीचं युद्ध असं म्हणतो, या प्लासीचं युद्ध असं म्हणतो. तर मग प्लासीचे फुलं यायचे, पूर्वी प्लासीचे काय यायचे? फुलं यायचे. आणि या प्लासीच्या फुलांपासून गुलाल बनवला जायचा. प्लासीच्या फुलांपासून काय बनवला जायचा मित्रांनो? गुलाल बनवला जायचा. प्लासीच्या फुलांपासून गुलाल बनवला जायचा. आणि त्या काळामध्ये केमिकल गुलाल नव्हता, त्या काळामध्ये काय नव्हता? केमिकल गुलाल नव्हता. त्याच्यामुळं हा नैसर्गिक गुलाल बनवला जायचा प्लासीच्या फुलांपासून. आणि या गावामध्ये या फुलांचा वापर, ही फुलं जास्त होती, या ही झाडं काय होती? जास्त होती. म्हणून या गावाला काय नाव पडलं? प्लासी गाव पडलं. आणि म्हणून प्लासीवरनंच इंग्रजांचा उच्चार काय झाला? प्लासी झाला. आता प्लासीच्या युद्धात काय घडलं, कसं घडलं, ते पुढे डिटेल अँड डिटेल बघणार आहोत. बघा, जर तुम्ही विचार करणार तर इंग्रजांना फर्रुखसियर नावाचा एक राजा होऊन गेला आहे. आपण ऑलरेडी या राजाबद्दल डिस्कस केलेलं आहे. औरंगजेबच्या मृत्यूनंतर 1713 ते 1719 या कालावधीमध्ये कोण राजा होऊन गेलेला आहे? 1713 ते 1719 या कालावधीमध्ये कोण राजा होऊन गेलेला आहे? फर्रुखसियर हा राजा होऊन गेलेला आहे. याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितले, नसेल लक्षात राहिलं तर मी पुन्हा सांगेन. फर्रुखसियर फर्रुखसियरने बंगाल इंग्रजांना वार्षिक 3000 रुपये वार्षिक करावर दिला. किती हजार रुपयावर दिला? बंगाल 3000 रुपयावर देतो. हा क्वेश्चन पुन्हा पुन्हा येतो. इंग्रजांना करमुक्त बंगालामध्ये व्यापाराच्या सवलती कोणत्या राजाने दिल्या? कोणत्या राजाने दिल्या मित्रांनो? फर्रुखसियरने दिल्या. त्यामुळे इंग्रज आणि पश्चिम बंगालमधील नवाबांमध्ये काय सुरू झाला? वाद निर्माण झाला. आता इंग्रजांनी तर फर्रुखसियरच्या काळामध्ये 1713 पासून ते 1719 पर्यंत 3000 रुपये दरवर्षाला इंग्रजांना दिल्लीच्या नवा सम्राटाला देऊन बंगालमुक्त करमुक्त व्यापाराची काय केली? सुरुवात करून दिली. ते इंग्रज कोणाला अजून कर द्यायचे नाही? बंगालच्या नवाबाला कर द्यायचे नाही. बंगालचं नवाब म्हणायचं, कर आम्हाला पाहिजे. आणि फर्रुखसियरचे वंशज जे पुढे आले, राजे झाले, ते काय म्हणायचे? कर आम्हाला पाहिजे. मग इंग्रज कर कोणाला देतील? यावरनं मुद्दा पेटला. आता फर्रुखसियरने का कर दिला? हे 3000 रुपये वार्षिक करावर बंगाल करमुक्त व्यापारावर का दिला? फक्त 3000 रुपयावर देऊन टाकला बंगाल, की जा तुम्ही बंगालमध्ये वर्षभर व्यापार करा आणि मला किती टॅक्स द्यायचा आहे? फक्त 3000 रुपये टॅक्स द्यायचा आहे, असं फर्रुखसियरने सांगितलं. फर्रुखसियरच्या राजघराण्यामध्ये एका स्त्रीच्या तळहाताला फोड झाला होता. एका स्त्रीच्या तळहाताला काय झाला होता? फोड झाला होता. आणि अनेक प्रकारचे वैद्य आले, डॉक्टर आले, हकीम्स आले, तो फोड काय होत नव्हता? रिपेअर होत नव्हता. तो फोड रिपेअर होत नव्हता. त्याच्यामुळे मग फर्रुखसियरला एका इंग्रज डॉक्टराने तो फोड काय करून दिला? त्याच्या म्हणजे त्या राजघराण्यातली ज्या स्त्री होती तिचा फोड काय करून दिला? रिपेअर करून दिला कुणी? एका इंग्रज डॉक्टराने. आणि मग त्या डॉक्टरवर खुश होऊन इंग्रजांना 3000 रुपयावर बंगाल काय झाला? मिळाला. त्या डॉक्टरचं नाव होतं हॉकिन्स. डॉक्टर हॉकिन्स याने तो काय केला? रिपेअर केला होता तो फोड. ठीक आहे. म्हणून बघा, एका तळहाताच्या फोडावर फोड रिपेअर करण्यासाठी पूर्ण बंगाल काय केला? फर्रुखसियरने देऊन टाकला. आणि इंग्रजांना मग इंग्रज कोणाला 3000 रुपये द्यायचे वर्षाचे? फर्रुखसियरला द्यायचे. आणि बंगालचा नवाब काय म्हणायचा? मला पैसे पाहिजे. यावरनं काय पेटला? वाद पेटला. यावरनं काय पेटला मित्रांनो? वाद पेटला. आणि त्यात इंग्रज अजून दुसरं एक काम असं करायचे की त्यात इंग्रज भारतीय व्यापाऱ्यांना पण परवाने देत. ठीक आहे. म्हणजेच आधी भारतीय व्यापाऱ्यांना परवाना घेण्यासाठी जे बंगालच्या नवाबाकडे जावं लागायचं, भारतीय व्यापाऱ्यांना परवाना घेण्यासाठी कोणाकडे जावं लागायचं? बंगालच्या नवाबाकडे जावं लागायचं. आता ते कोणाकडे जातील? इंग्रजांकडे जातील. आणि इंग्रज त्यांना परवाने देत होते, त्यामुळे बंगालच्या नवाबाचं दुहेरी नुकसान होत होतं. बंगालच्या नवाबाचं काय होत होतं? दुहेरी नुकसान होत होतं. कोणतं दुहेरी नुकसान होत असेल बरं बंगालच्या नवाबाचं? एक म्हणजे इंग्रजांकडनं टॅक्स मिळत नव्हता. एक इंग्रजांकडनं काय मिळत नव्हता? टॅक्स मिळत नव्हता. आणि दुसरं, जे भारतीय राज्य परवाना घेण्यासाठी ते त्यांच्याकडनं टॅक्स घेऊन भारतीय राजांना, भारतीय व्यापाऱ्यांना बंगालचा नवाब काय देईल? परवाना देईल. आता ते व्यापारीसुद्धा, भारतीय व्यापारीसुद्धा येत नव्हते परवाना घेण्यासाठी. ते कोणाकडनं घेऊन टाकायचे परवाना? इंग्रजांकडनं घेऊन टाकायचे. म्हणजे भारतीय लोकांकडनं पण उत्पन्न बुडत होतं आणि इंग्रजांकडनं पण उत्पन्न मिळत नव्हतं. अशा पद्धतीने दुहेरी नुकसान कोणाला मिळत होतं? बंगालच्या नवाबाला होत होतं. ही महत्त्वाची दोन कारणं आहेत बंगालमध्ये इंग्रज आणि बंगालचा नवाब याच्यामध्ये युद्ध पेटण्याचं, या प्लासीची लढाई होण्याचं. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता 23 जूनला तुम्हाला युद्ध झालं हे तुम्हाला माहित आहे, 23 जून 1757. आता बंगालचा जेव्हा युद्ध झालं तर बंगालचा नवाब कोण होता? सिराज उद्दोला. कोण होता? सिराज उद्दोला हा बंगालचा काय होता? नवाब होता. आता बंगालचा नवाब सिराज उद्दोला होता आणि इंग्रजांचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. याने पुढे आत्महत्या केली होती. बघा, रॉबर्ट क्लाइव्हने काय केली होती? आत्महत्या केली होती. हा कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा काय होता? गव्हर्नर होता. ठीक आहे. आणि मग
अनेक लोक जे बंगालच्या नवाबाकडे होती सिराज उद्धवांकडे, मात्र सिराज उद्धवला धोका दिला आणि कोणाच्या बाजूला गेली, इंग्रजांच्या बाजूला गेली। त्याच्यामध्ये महत्त्वाचे कोण कोण होते, मावशी, ही मावशी माऊलीच झालं, मावशी घाटी बेगम। कोण आहे मावशी घाटी बेगम, ही याची मावशी, कोणाची, सिराज उद्दौलाची। ठीक आहे, पूर्णियाचा नवाब शौकत अली, पूर्णियाचा नवाब शौकत अली तो पण कोणाच्या बाजूने लढला, इंग्रजांच्या बाजूने लढला। मीर जाफर हा सेनापती होता, कोणाचा सेनापती होता, सिराज उद्दौलाचा काय होता, सेनापती होता। याचं नाव लक्षात ठेवायचं, याच्यामुळे सर्वात महत्वाचं युद्ध हरला, कोण, सिराज उद्दौला युद्ध हरला। त्याच्या मागचं महत्वाचं कारण कोण होतं, मीर जाफर होता। कोण होता, मीर जाफर। पुढे आपण बघणार आहोत, जशी करणी तशी भरणी बघणार आहोत। मीर जाफर सेनापती होता, तो पण कोणाच्या बाजूने लढला, इंग्रजांच्या बाजूने लढला। जगतसेठ नावाचा बँकर, बँकर म्हणजे सावकार, ठीक आहे, तर सावकार लढला। अमीर चंद आणि राय दुर्बर, राय दुर्लभ हे लोक इंग्रजांच्या बाजूने लढले। हे खऱ्या अर्थाने कोण होते, कोणाचे नोकर या कोणाचे अधिकारी होते, सिराज उद्दौलाचे नोकर अधिकारी होते, घरातले लोक होते, मात्र हे कोणाच्या बाजूने लढले, इंग्रजांच्या बाजूने लढले, रॉबर्ट क्लाईव्हच्या बाजूने लढले। इंग्रज आणि सिराज उद्दौलाच्या बाजूने फक्त दोन लोक लढले, सिराज उद्दौलाच्या बाजूने किती लोक लढले मित्रांनो, फक्त दोन लोकांनी युद्ध केलं, ते पण त्याचे विश्वास लोक होते। एक होता मीर मदान, एक कोण होता, मीर मदान, आणि दुसरा मोहनलाल, दुसरा कोण होता, मोहनलाल। ही दोन लोक सिराज उद्धवच्या बाजूने लढली आणि ही लोक इंग्रजांच्या बाजूने लढली। त्याच्यामुळं सिराज उद्धवचा पगडा कमी होता, यांचा पगडा भारी होता, कारण की यांनी युद्धाच्या काळामध्ये याने ॲट अ टाईम कोणी, मीर जाफरने विश्वासघात केला युद्धाच्या काळात। कोणाचा विश्वासघात केला, सिराज उद्दौलाचा विश्वासघात केला, आपलं सैन्य घेऊन कुठे उभा राहिला, इंग्रजांच्या बाजूने उभा राहिला। ठीक आहे, आणि मग अशा पद्धतीने युद्धामध्ये कोण मारला गेलं, सिराज उद्दौला मारला गेला, आणि राजा कोणाला बनवलं, मीर जाफरला काय बनवलं, राजा बनवलं। आता युद्धाचं खरं कारण काय होतं, आपण ते डिस्कस केलं, वाद होता टॅक्सवरनं, अजून महत्त्वाचे काही वाद होते ते पण आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो। बघा काय घडलं होतं, तुम्हाला माहित असेल की इंग्रज आणि फ्रान्स ही दोन देश, हे दोन देश भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते। कोणकोण, एक इंग्रज आणि एक फ्रान्स, ही दोन देश भारतामध्ये काय करण्यासाठी आले होते, व्यापार करण्यासाठी आले होते। आणि यांच्या देशामध्ये युरोपांमध्ये ऑस्ट्रियाच्या राजकुमारावरनं यांच्यामध्ये काय चालू होतं, सप्तवार्षिक युद्ध चालू होतं। काय चालू होतं, सप्तवार्षिक युद्ध चालू होतं। ठीक आहे, इंग्लंड फ्रान्स यांच्या सप्तवार्षिक युद्धामुळे कोलकाता आणि चंद्रनगर किल्ला बांधत होते। भारतामध्ये इंग्रज पण आणि फ्रान्सवाले पण आपापल्या किल्ल्याभोवती तटबंदी बांधत होते। काय बांधत होते, तटबंदी। आणि कोलकाता ही कोणाची वसाहत होती, इंग्रजांची। कोलकाता ही कोणाची वसाहत होती, इंग्रजांची वसाहत होती। आणि चंद्रनगर कोणाची वसाहत होती, फ्रान्सची। चंद्रनगर कोणाची वसाहत होती, फ्रान्सची वसाहत होती। मग हे दोघांना एकमेकांवर काय नव्हता, विश्वास नव्हता, हे केव्हाही एकमेकांवर हल्ले करू शकतील, किंवा याच्या आधी पण यांच्यामध्ये युद्ध झालेली आहेत, प्रथम कर्नाटक युद्ध, द्वितीय कर्नाटक युद्ध, ते पण आपण बघणार आहोत। तर मग याच्यामुळे काय झालं की या दोघांना एक इंग्लंड आणि फ्रान्सचा एकमेकांवर विश्वास नव्हता, आणि दोघंही म्हणजेच चंद्रनगर म्हणजे आजचं काय, चंद्रनगर म्हणजे आजचं काय, पॉंडिचेरी मित्रांनो, हा आजचं काय, पॉंडिचेरी। तर पॉंडिचेरी कोणाची वसाहत होती, या पॉंडिचेरीमध्ये कोणाची वखार होती, वखार म्हणजे काय, गोदाऊन, वखार म्हणजे काय, गोडाऊन, वखार म्हणजे काय, गोडाऊन, जिथं माल साठतील आणि तिथून जहाजात भरून इंग्लंडला या फ्रान्सला नेला जाईल। तो कोलकाता इंग्रजांचं गोडाऊन होतं, या वखार होती, आणि चंद्रनगर किंवा पॉंडिचेरी कोणाची वखार होती, फ्रान्स लोकांची वखार होती। आणि दोघं आपल्या वखारीभोवती काय बांधत होते, तटबंदी बांधत होते, किल्ला बांधत होते, काय बांधत होते, तटबंदी बांधत होते। आणि दोघंही शहरं बंगाल प्रांतात होती, दोघंही शहरं कोणत्या प्रांतात होती, बंगाल प्रांतामध्ये होती। म्हणजे कोलकाता हे शहर पण आणि चंद्रनगर हे शहर पण काय होतं, बंगाल प्रांतामध्ये होतं। ठीक आहे, तर बंगाल प्रांतामुळे असल्यामुळे सिराज उद्दौला जो बंगालचा नवाब होता त्याने काय सांगितलं की दोघांना सख्त वॉर्निंग दिली, तुम्ही तटबंदी करायची नाही, किल्लेबांधी करायची नाही, आपल्या आपल्या गोडाऊनसाठी, आपापल्या वखारीसाठी काय करायची नाही, किल्लेबांधणी करायची नाही, गोडाऊन तटबंदी बांधायची नाही। असं कोणाकोणाला सांगितलं, सिराज उद्दौलाने कोणाला सांगितलं, कोलकात्यामध्ये इंग्रजांना सांगितलं, चंद्रनगरमध्ये किंवा पॉंडिचेरीमध्ये कोणाला सांगितलं, फ्रान्सवाल्यांना सांगितलं। ठीक आहे, तर मग फ्रान्सवाल्यांनी काय केलं, ऐकून घेतले, फ्रान्सवाले काय केले, ऐकून घेतले, मात्र इंग्रज ऐकत नव्हते। इंग्रज तटबंदी बांधण्याचं काम इंग्रजांनी काय केलं, चालूच ठेवलं कोलकात्यामध्ये, तटबंदी बांधण्याचं काम काय केलं, चालू ठेवलं कोलकात्यामध्ये। शेवटी सिराज उद्धव चिडला आणि सिराज उद्धवने कोणावर आक्रमण केलं, कोलकात्यातील इंग्रजांवर आक्रमण केलं, त्यांना हरवलं, त्यांना हरवलं, आणि त्यांना काही इंग्रजांना पळून जावं लागलं। कोलकाता सोडून काही इंग्रजांना काय करावं लागलं मित्रांनो, कोलकाता सोडून पळून जावं लागलं।
आणि जे इंग्रज सापडले सिराजुद्दौलाच्या ताब्यात त्यांना इंग्रजांना बंदी केलं. कोणी? सिराजुद्दौलने. 146 इंग्रजांना काय करण्यात आलं? 20 जूनच्या दिवशी बंदी करण्यात आलं. युद्धामध्ये सापडले. बायका पोरं सोरं होते इंग्रजांचे जे कोलकात्या शहरात राहायचे आणि ते तडबंदी बांधत होते. सिराजुद्दौलाने अटॅक केला. सिराजुद्दौलाने सांगितलं होतं तडबंदी बांधायची नाही. फ्रान्सवाल्यांना पण सांगितलं. फ्रान्सवाले ऐकून घेतले. इंग्रज ऐकले नाही. कोलकत्तापुढे तडबंदी बांधायला काय केली त्यांनी? सुरुवात केली. शेवटी सिराजुद्दौला चिडला. कोलकात्यावर अटॅक केला. काही इंग्रज पळून गेले आणि काही इंग्रज जे सापडून गेले त्याच्यात किती लोक होते? 146 लोक होते. या 146 लोकांना 10x15 एका खोलीमध्ये सिराजुद्दौलाने काय केलं? कोंडून ठेवलं. 10x15 एका खोलीमध्ये काय केलं? कोंडून ठेवलं. आणि कोंडून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा बघाल त्याच्यापैकी फक्त 23 लोक जिवंत होती. किती लोक होती? 146 लोक. इंग्रजांपैकी फक्त 23 इंग्रज काय होती? जिवंत होती. बाकीची सर्व मेली, गुदमरून मेली. या घटनेला आज म्हणतात ब्लॅक होल घटना. या घटनेला काय म्हणतात मित्रांनो? ब्लॅक होल घटना. आणि इंग्रजांना याचा काय घ्यायचा होता? बदला घ्यायचा होता. ब्लॅक होल घटनेचा काय घ्यायचा होता? बदला घ्यायचा होता. ब्लॅक होल घटनेचा साक्ष जो जिवंत आहे 23 लोकांमध्ये तो एक आहे हॉलवेल. हॉलवेल हा एक इंग्रज आहे जो 23 लोकांमध्ये काय होता? जिवंत होता. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा पूर्वी मुंबई मद्रास आणि कोलकाता आहेत. मुंबई मद्रास आणि कोलकाता या बंगाल तीन वेगळे इंग्रज तिघं गव्हर्नर वेगवेगळे होते. एकमेकांशी त्यांचा काही संबंध नव्हता. पुढे आपण डिस्कस करणार आहोत. मग जसं काही बंगालमध्ये ब्लॅक होल घटना घडली. ब्लॅक होल घटना म्हणजे काय? सिराजुद्दौलाने कोलकात्यावर अटॅक केलं. 146 लोकांना कैद केलं. त्यांना 10x15 खोली ठेवलं. दुसऱ्या दिवशी बघाल तर गुदमरून फक्त 23 लोक जिवंत राहिली. याच्यासाठी कोणाला दोषी ठरण्यात आलं? कोणाला दोषी करण्यात आलं? सिराजुद्दौलाला दोषी ठरण्यात आलं, ठरवण्यात आलं. आणि मग या घटनेला म्हणतात ब्लॅक होल घटना. इतिहासामध्ये ही ब्लॅक होल आहे. जॉग्राफीमध्ये ब्लॅक होल वेगळी आहे. ठीक आहे. हां, तर मग ब्लॅक होल थिअरी जॉग्राफीमध्ये वेगळी आहे. तर मग इंग्रजांना याचा काय घ्यायचा होता? बदला घ्यायचा होता. म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी आणि मद्रासच्या इंग्रजांनी कोलकात्याच्या या बंगालच्या इंग्रजांना काय केली? मदत केली. आणि 23 जून 1757 रोजी कंतो युद्ध झालं. प्लासीचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये इंग्लंडचा जो सेनापती होता, कोणाचा सेनापती? सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर हा कोणाच्या बाजूने लढला? इंग्रजांच्या बाजूने लढला. म्हणून सिराजुद्दौला युद्धात काय केला? मारला गेला, हरला. म्हणजे काही इतिहासकार सांगतात की युद्धात मारला, काही इतिहासकार सांगतात की या दोघांनी काय सांगितलं. याने काय सांगितलं? मीर जाफरने, मी बघून गेल म्हणे, महाराज तुम्ही जा म्हणे. ठीक आहे. आणि हा निघून गेला आणि पुढे अनेक सैनिक याच्या मागे लागले आणि याचा खून केला असं पण म्हणतात. ते आपल्याला महत्त्वाचं पळायचं नाही आहे. मात्र इंग्रजांनी हे युद्ध कसं जिंकलं? नवाबाला धोका देऊन जिंकलं. तलवारीच्या जोरावर जिंकलं नाही तर विश्वासघाताने जिंकलेलं आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे नवाबाकडून 500 सैनिक मारले गेले. नवाबाकडून किती सैनिक मारले गेले? 500 सैनिक मारले गेले. आणि इंग्रजांकडून 65 सैनिक जखमी झाले. इंग्रजांकडून किती सैनिक जखमी झाले होते मित्रांनो? फक्त 65 सैनिक जखमी झाले होते. आणि युद्धामध्ये सिराजुद्दौला काय केला गेला? मारला गेला. युद्धानंतर सिराजुद्दौला मारला गेला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर बंगालचा नवीन नवाब कोणाला बनवण्यात आलं? मीर जाफरला, जो सिराजुद्दौलाचा काय होता? सेनापती होता. त्याने धोका दिला होता, विश्वासघात केला होता. कोणी? मीर जाफरने. ठीक आहे. मीर जाफरला काय करण्यात आलं? नवाब पद देण्यात आलं. बंगालचा राजा बनवण्यात आलं. इंग्रजांनी ठरवलं असतं तर आत्ताच ते स्वतः राजा झाले असते. पण जर राजा झाले असते तर मराठ्यांबरोबर त्यांना अटॅक करावा लागला, सामना करावा लागला असता. इकडं मैसूर बरोबर सामना करावा लागला असता. खाली निजामांबरोबर सामना करावा लागला असता. आणि एक विदेशी ताकद भारतात राज्य करत असेल हे बाकीच्या राजांना काय झालं नसतं? मान्य झालं नसतं. म्हणून त्याने इंग्रजांनी चाळ खेळली. काय केली? आपल्या फेवरचा माणूस राजा केला. कोणाला? मीर जाफरला. आता मीर जाफर राजा झाला 1757 ते 1760. ठीक आहे. आता याच काळात इंग्रजांना बंगालमध्ये किंग मेकर म्हणतात. कारण की मीर इंग्रज जे सांगतील त्याची तेच काय व्हायचे? तोच व्यक्ती काय व्हायचा? राजा व्हायचा. मीर जाफरने इंग्रजांना काय दिला? 24 परागणाची जमीनदारी दिली. इंग्रजांना प्लासीच्या युद्धानंतर मीर जाफरने 24 परागण्याची काय दिली? जमीनदारी दिली. 24 परागण्याची काय दिली मित्रांनो? जमीनदारी दिली. आणि हा 24 परागणा जिल्हा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेला जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये. आज 24 परागणा काय आहे? भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेला जिल्हा आहे. ठीक आहे. तर 24 परागण्याची काय दिली? काय दिली? जमीनदारी दिली. आणि अनेक पुरस्कार दिले. आणि क्लाईव्हला पण अनेक पुरस्कार दिले होते. क्लाईव्हला पण काय दिले होते? अनेक पुरस्कार दिले होते. अशी स्पेलिंग आहे क्लाईव्हची, मराठीत असं लिहितो आपण. तर क्लाईव्हला अनेक पुरस्कार दिले आणि क्लाईव्ह खूप पैसा मिळाल्यामुळे श्रीमंत झाला. मात्र इंग्लंडमध्ये जे भारतीय लोक म्हणजे इंग्लंडचे जे अधिकारी भारतात यायचे
कमी दिवसात चांगला पैसा कमवायचे आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायचे तर लोक त्यांना तुच्छतेच्या नजरेने बघत. कमी दिवसात चांगला पैसा कमवला, ब्लॅकचा पैसा कमवला म्हणून इंग्लंडमध्ये लोक त्या अधिकाऱ्यांना काय म्हणत, तुच्छतेने बघत. असंच तुच्छतेची वागणूक कोणाला मिळत होती, क्लाईव्हला मिळत होती. म्हणून क्लाईव्ह जेव्हा वापस इंग्लंडमध्ये गेला एवढा पैसा घेऊन सुद्धा शेवटी क्लाईव्हला काय करावी लागली होती, आत्महत्या करावी लागली होती. रॉबर्ट क्लाईव्हला काय करावी लागली होती मित्रांनो, आत्महत्या करावी लागली होती. सो या व्हिडिओमध्ये बघा आपण काय करत आहोत की मीर जाफर बद्दल माहिती मिळत आहोत. मात्र 1760 पर्यंत इंग्रजांना बंगालची तिजोरी खाली करून टाकली. 1760 पर्यंत कोणापर्यंत, जोपर्यंत मीर जाफर राजा होता तोपर्यंत बंगालची तिजोरी काय करून टाकली, खाली करून टाकली. आणि आता जाफरकडे, मीर जाफरकडे देण्यासारखं काहीही राहिलं नाही म्हणून त्याला पदावरून काय केलं, दूर करून टाकलं. आणि त्याचा जावयाला राजा बनवलं. कोणाला, मीर जाफरला, मीर कासिमला. कोणाला, मीर कासिमला काय बनवलं, राजा बनवलं. दोन राजे शिकायचे, एक आहे मीर जाफर, एक आहे मीर जाफर आणि एक आहे मीर कासिम. मी कसं लक्षात ठेवतो बघा, माझ्या पण लक्षात राहत नाही. जे फॉर जाफर, के फॉर कासिम. एक सासरा आहे, एक काय आहे, जावाई आहे. बरोबर आहे. तर मी कसं लक्षात ठेवतो, मी कसं लक्षात ठेवतो की सासरा जन्माला आधी येतो की जावाई जन्माला आधी येतो, माहीत असेल तुम्हाला. सासरा आधी जन्माला येतो, मग खूप दिवसानंतर मग जावाई जन्माला येतो. हे कॉमन सेन्स आहे. मग सेम थिंग, जे आधी येतो का की आधी येतो, जे आधी येतो का की आधी येतो, जे आधी येतो. एबीसीडीमध्ये एबीसीडी एफ जी एच आय जे नंतरून के येणार, म्हणजे जाफर आधी आणि कासिम नंतर. जाफर सासरा, कासिम जावाई. आय होप इथपर्यंत समजलं. तर मीर जाफरला, मीर कासिमला काय केलं, जावाई केलं. कोणी, सॉरी, मीर जाफरला बंगालचा नवाब केलं इंग्रजांनी. आणि कोणाला काढून टाकलं, मीर जाफरला काढून टाकलं. आणि कोणाला केलं, मीर कासिमला केलं. ठीक आहे. आणि याला बंगालमध्ये जी लूट चालू होती, बंगालमध्ये जी लूट चालू होती इंग्रजांच्या माध्यमातून, त्याला जे एका प्रसिद्ध अर्थतज्ञाने विरोध केलेला होता आणि त्याला सांगितलं, तुम्ही बंगालमध्ये ज्या पद्धतीने वागत आहात, ज्या पद्धतीने बंगालची लूट करत आहात, बंगाल काही दिवसाने खोकळा होईल, रिकामा होईल बंगाल, असा एका प्रसिद्ध जागतिक अर्थतज्ञाने त्या काळात सांगितलं होतं. कोण, ॲडम स्मिथ. याला काय म्हणतात, द फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथला काय म्हणतात, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. आणि फादर ऑफ ॲडम स्मिथनेच काय केलं होतं, बंगालमधले चाललेल्या लुटीला काय केला होता, विरोध केला होता. हे लक्षात ठेवायचे. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, ॲडम स्मिथला म्हणतात. त्यांचं पुस्तकाचं नाव काय आहे, वेल्थ ऑफ नेशन. पुढे आपण डिस्कस करणार आहोत ॲडम स्मिथबद्दल काही नंतर कधीतरी. बघा, सो ॲडम स्मिथने विरोध केला, मग बंगालचा नवीन राजा कोण झालं, मीर कासिम काय झाला, राजा झाला. आता मीर कासिम राजा झाला तो काहीतरी काम करेल. मग आता मीर कासिमने काय काय झेंडे काढले ते बघू. मीर कासिम राजा झाला 1760 ते 1763, 3 वर्षापर्यंत राजा झाला. आणि हा हुशार होता. हा राजा काय होता, मीर जाफरसारखा वेडा नव्हता, हा काय होता, हुशार होता. आता याले राजा झाल्यानंतर याने पहिल्यांदा काय केलं, मीर कासिम जेव्हा राजा झाला त्यांनी आपली राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला नेली. आपली राजधानी बंगालची राजधानी पूर्वी काय होती, मुर्शिदाबाद होती. मुर्शिदाबादहून कुठे नेली, मुंगेरला नेली. ठीक आहे. कारण की मुर्शिदाबाद हे षडयंत्रांचं माहेरगड मानलं जायचं. अनेक लोक राजाला पाडण्यासाठी, राजाला संपवण्यासाठी आणि स्वतः राजा बनण्यासाठी काय करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. म्हणून मुर्शिदाबादहून राजधानी कुठे नेली, मुंगेरला नेली. आणि त्याच्या सैनिकांमध्ये दुसऱ्या युरोपियन सैनिकांना भरती करण्यास काय केली, सुरुवात केली. कोणी, मीर कासिमने. मीर कासिम हुशार होता. त्याने काय केलं, आपल्या सैनिकांमध्ये दुसऱ्या युरोपियन, इंग्रज सोडून दुसऱ्या फ्रेंच, डच, पोर्तुगीज या लोकांना भरती करायला काय केली, सुरुवात केली. आणि तुम्हाला माहिती आहे इंग्रज आणि फ्रान्स यांचं एकमेकांचा काय होता, 36 आकडा होता भारतामध्ये. पुढे भविष्यात एक पण झाले, पण स्टार्टिंगलाच्या काळामध्ये ते काय होते, 36 आकडा होता. 19व्या शतकात एक झाले दुसऱ्या महायुद्धामध्ये, पण पहिल्यांदा त्या दोघांमध्ये काय होता, 36 आकडा होता. आणि इंग्रजांना ही गोष्ट आवडली नाही की मीर कासिम काय करतोय, आपल्या सैनिकांमध्ये कोणाची भरती करतोय, दुसऱ्या युरोपियन लोकांची काय करतोय, भरती करतोय. आणि हा भविष्यात आपल्याला चांगली मोठी टक्कर देऊ शकतो असं कोणाला वाटत होतं, इंग्रजांना वाटत होतं. म्हणून पुन्हा मीर कासिमला काय केलं, काढून टाकलं. अजून मीर कासिमने पहिलं महत्त्वाचं, 3 महत्त्वाची कामं केली आहेत मित्रांनो. मीर कासिमने किती महत्त्वाची कामं केलेली आहेत, 3 महत्त्वाची कामं केलेली आहेत. त्यांनी आपली राजधानी मुर्शिदाबादहून कुठे नेली, मुंगेरला नेली. मुर्शिदाबादहून कुठे नेली, मुंगेरला नेली. आपल्या सैनिकांमध्ये युरोपियन लोकांना भरती करण्यास काय केली, सुरुवात केली. फ्रान्स, डच, पोर्तुगीज लोकांना भरती करण्यास काय केली, सुरुवात केली. आणि त्याने ज्या सवलती इंग्रजी व्यापाऱ्यांना होत्या त्या सवलती भारतीय व्यापाऱ्यांना पण देऊन टाकल्या. आंतरिक व्यापारावरील सर्व कर त्याने काय केले, बंद केले. म्हणजे ज्या लेवलला इंग्रज व्यापारी त्याच लेवलला भारतीय व्यापारी त्याने आणून टाकले.
चला नुकसान होईल तर सर्वांचंच होईल, ठीक आहे, प्रॉफिट होईल तर सर्वांचं होईल. आणि भारतीय व्यापारी इंग्रज व्यापाऱ्यांच्या बरोबरीने आले हे ईस्ट इंडिया कंपनीला या इंग्रजांना काय झालं नि मित्रांनो, आवडलं नाही, इंग्रजांना आवडलं नाही. आणि म्हणून इंग्रजांना आपली चूक लक्षात आली की मीर कासिमला राजा करून आपण काय केलेली आहे, चूक केलेली आहे, हा चांगलं चांगलं काम करतोय, हा भारतीय व्यापाऱ्यांना पण सूट देतो आहे, आपल्या सैनिकांमध्ये युरोपियन लोकांना काय करतोय, भरती करतोय, भविष्यात हा आपल्याला मोठं आव्हान टक्कर देऊ शकतो, आव्हान देऊ शकतो. म्हणून पुन्हा मीर कासिमला काय केलं इंग्रजांनी, काढून टाकलं आणि पुन्हा सासऱ्याला बसवलं. कोणाला? जाफरला. ठीक आहे, मीर जाफरला पुन्हा बसवलं, मीर जाफरला पुन्हा बसवलं. एक आहे मीर जाफर, एक आहे मीर कासिम. लक्षात आलंय तुम्हाला, सासरा कोणता आणि जावाई कोणता. मग मीर कासिमला काढून टाकून त्याच्या जागेवर त्याचा सासरा कोण, मीर जाफरला बसवलं. ठीक आहे, आणि मीर कासिमला काढून टाकलं. पण मीर कासिम शांत बसण्यासारखा होता का? नाही. तर मीर कासिम अवधला निघून गेला, अवध प्रांत. मीर कासिम कुठे निघून गेला? अवधला निघून गेला. अवधची राजधानी होती लखनऊ. अवधची राजधानी काय होती? लखनऊ, आजचा उत्तर प्रदेश. बरोबर आहे. अवधला निघून गेला कोण? मीर कासिम. आणि अवधला तीन लोक एकत्र आले मित्रांनो. अवधला किती लोक एकत्र आले? तीन लोक एकत्र आले. एक होता मीर कासिम, ज्याला राजा पदावरून काढून टाकल्यामुळे तो कुठं आला? अवधला आला. आणि दुसरा होता शाह आलम द्वितीय. दुसरा कोण आला होता अवधला? शाह आलम द्वितीय. या शाह आलम द्वितीय अवधला का आला होता तुम्हाला माहित असेल, 1761 साली तिसरं पानिपत चालू होतं. 1761 साली कितवं पानिपत चालू होतं? तिसरं पानिपत चालू होतं. आणि या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये कोणाकोणामध्ये चालू होतं तिसरं पानिपतचं युद्ध? मराठे. कोणामध्ये? मराठे आणि अहमदशाह अब्दालीमध्ये चालू होतं. आणि या शाह आलम द्वितीयला मराठ्यांवर विश्वास नव्हता. मी तिसरं पानिपत युद्ध डिटेल समजून सांगेन पुढे. शाह आलमला मराठ्यांवर काय नव्हता? विश्वास नव्हता. जर असं वाटलं होतं शाह आलम द्वितीयला जर मराठे हारले आणि अहमद शाह अब्दाली पानिपतहून दिल्लीला आला तर आपली काही खरं नाही. म्हणून तो दिल्ली सोडून कुठं पळून आला होता? कुठं पळून आला होता? अवधला पळून आला होता. दिल्लीचा सम्राट कुठं पळून आला होता? अवधला पळून आला होता तिसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या वेळेस. मीर कासिम कुठून आला होता? बंगालहून आला होता. आणि अवधचा राजा होता सुजाउद्दोला, सिराजउद्दोला नाही. काय सांगतोय मी? सुजाउद्दोला अवधचा राजा. तिघांनी एकत्र ठरवलं इंग्रजांना हरवायचं. तिघांनी एकत्र ठरवलं. कोणी 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 ठरवलं इंग्रजांना हरवण्यासाठी? मीर कासिम, शाह आलम द्वितीय आणि सुजाउद्दोला. तिघांनी ठरवलं इंग्रजांना हरवलं. आणि तिघांविरुद्ध, तिघांनी कोणाविरुद्ध युद्ध केलं? इंग्रजांविरुद्ध युद्ध केलं 23 ऑक्टोबर 1764 बक्सार या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी युद्ध केलं? बक्सार या ठिकाणी युद्ध केलं. त्यालाच काय म्हणतात? बक्सार युद्ध. मात्र इंग्रजांनी या तिघांना हरवलं. पहिलं युद्ध इंग्रज जिंकले ते तलवारीच्या जोरावर नाही, विश्वासघात करून. प्लासीचं युद्ध इंग्रज कसे जिंकले होते मित्रांनो? प्लासीचं युद्ध इंग्रज कसे जिंकले होते? विश्वासघात करून जिंकले होते. मात्र बक्सारचं युद्ध इंग्रज हे तलवारीच्या जोरावर जिंकले. बक्सारचं युद्ध हे इंग्रज कसे जिंकले आहेत? तलवारीच्या जोरावर जिंकले. या तिघांना हरवलं इंग्रजांनी. कोण कोण? मीर कासिम असेल, शाह आलम द्वितीय असेल आणि सुजाउद्दोला असेल. तिघांना इंग्रजांनी हरवलं. ठीक आहे, आणि बघा इंग्रजांना, तिघांना इंग्रजांनी हरवल्यानंतर पुढे काय घडलं की इंग्रजां या युद्धामध्ये, बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रज सैन्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? हेक्टर मुनरोने केलं होतं. कोणी केलं होतं? हेक्टर मुनरोने केलं होतं. या युद्धामध्ये इंग्रजांचा काय झालेला आहे? विजय झाला. तिघांना हरवलं. युद्धाचा परिणाम काय आहे? बंगाल, बिहार, ओडिसामध्ये, ओडिसावर कोणाचा पूर्णाधिकार सुरू झाला? इंग्रजांचा पूर्णाधिकार सुरू झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मीर जाफरचा मृत्यू झाला, मीर कासिमचा मृत्यू झाला, सॉरी मीर जाफरचा मृत्यू झाला. आणि त्याचा मुलगा नजमउद्दोला याला काय करण्यात आलं? नवाब करण्यात आलं. आणि तो लहान पोरगा होता. आणि त्याचा खरी सत्ता कोणाकडे देण्यात आली? मुन्नी बेगम. तर नावालाच होती, इंग्रजांच्या हातात सत्ता होती. ठीक आहे, पुढे आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. आणि अवध काय झालं? बफर स्टेट झालं. बफर स्टेट म्हणजे काय? दोन इंग्रजांना वाटत होतं दिल्लीवर भविष्यात कोणी पण आक्रमण केलं तर बंगाल सुरक्षित राहील. बंगाल आणि दिल्लीच्या मध्ये जे राज्य होतं त्याला काय म्हणतात? बफर स्टेट. बंगाल आणि दिल्लीच्या मध्ये राज्य कोणतं उभं राहिलं? अवध हे राज्य ठेवलं. अवधचा नवाब सुजाउद्दोला. बफर स्टेट निर्माण झालं. सो या व्हिडिओमध्ये आपण एवढं डिस्कस केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत याचा राहिलेला पार्ट डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.